शिर्डी शहरातील पानमळा परिसरात तेलंगणा राज्यातील वातानुकूलित लक्झरी बस क्रमांक TS12UA7374 आग लागल्यानं पूर्ण जणू खाक झाली आहे. सुदैवानं बसमध्ये कोणीही नसल्यानं मोठा अनर्थ टळलाय. शिर्डी शहरातील पानमळा परिसरातील एका हॉटेलच्या पार्किंगमध्ये उभी असलेली तेलंगणा पासिंग असलेली एक खासगी बस मधून धूर निघू लागल्यानं बस पेटल्याचं लक्षात आलं. त्यानंतर अग्निशमन दलाला बोलविण्यात आलं. अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचेपर्यंत अवकाशात धुराचे प्रचंड लोट उसळले होते. शिर्डीनगर पंचायतच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले, मात्र बस पूर्णतः जळून खाक झाली आहे. सदरची बस पूर्णपणे जळाल्यानं साधारणतः 1 कोटी रुपयांचं नुकसान झालं असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. बसमध्ये कोणीच प्रवासी नसल्यानं मोठा अनर्थ टळलाय. आज सकाळी 11:48 अग्निशमन दलाला कॉल मिळाला की पानमळा रोडवर लक्झरी बसला आग लागलेली आहे. सदरचा कॉल मिळताच तातडीने अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी दाखल झाले असता पानमळा रोडलगतच असलेली उभी साधारणतः 1 ते 2 वर्षापासून जागेवर उभी असलेली लक्झरी बस TS12UA7374 ने पेट घेतलेला मोठ्या प्रमाणात पेट घेतलेला होता. तातडीने अग्निशमन दलाने पाण्याचा 2 लाईन करून पाण्याचा मारा करून आग विझवलेली आहे. आगीमध्ये बसचं नुकसान झालेलं आहे आणि 15 मिनिटाच्या वेळेमध्ये आग पूर्णपणे नियंत्रणात आलेली आहे. आगीचं निश्चित कारण कळालेलं नाही, चौकशीनंतर ते समजून येईल. येथे आता स्थानिक नागरिकांकडून माहिती घेतली असता 1 ते 2 वर्षापासून सदर बस ही एकाच जागेवर उभी असल्याची माहिती समजलेली आहे. आपलं नाव सर? संभाजी कार्ले, अग्निशमन अधिकारी, शिर्डी नगर पंचायत. निर्भीड कोपरगाव न्यूज, योगेश जोखे, कोपरगाव.